नमस्कार, माझं नाव डॉक्टर नूतन आणि होमिओपॅथी विथ डॉक्टर नूतनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा माझा आपला टॉपिकचा विषय आहे तर तो म्हणजे फॅमिली हिस्ट्री इन होमिओपॅथी. तर फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय? तर तुमची कौटुंबिक माहिती जर पेशंटविषयी तुम्ही सांगत असाल तर, म्हणजे कुठल्या पेशंटची कौटुंबिक माहिती, म्हणजे आईकडून कोणता आजार आहे का किंवा वडिलांकडून कोणता आजार आहे का, तर अशी फॅमिली हिस्ट्री ही खूप इम्पॉर्टंट असते. कारण काही असे आजार असतात की ते अनुवंशिक असतात, जे आईकडून मुलाकडे किंवा वडिलांकडून मुलाकडे होणारे आजार असतात. तर अशा आजारांची माहिती ही तुमच्या होमिओपॅथी डॉक्टरांना देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशी कोणती माहिती तुम्ही द्यायला हवी? तर एकतर हिस्ट्रीमध्ये असं असतं की कधी कधी वडिलांना अस्थमा असतो किंवा आईला शुगर असते. तर असे ज्या काही होमिओपॅथीमध्ये मेडिसिन आहे की ज्यांच्या वडिलांच्या साईडला अस्थमाची हिस्ट्री असते, तर तशी एक मेडिसिन आहे नायट्रमसल. तर नायट्रमसलमध्ये पॅरेंटल हिस्ट्री जर अस्थमा असेल तर ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे ॲक्ट करू शकते. तर अशी तुम्ही माहिती देणे खूप गरजेचे आहे. किंवा म्हणजे वडिलांमध्ये काही काही पेशंट असे असतात की ज्यांना आई किंवा वडील वारल्यापासून खूप दुःख होतं, तर तसे काहीशी जवळची व्यक्ती वारल्यानंतर जे दुःख होतं ते मनात साचवून पण पेशंट सफर होतं. तर अशी देखील माहिती ही देणं तितकंच महत्त्वाचे आहे. म्हणून होमिओपॅथी जे मध्ये जे केस टेकिंग असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे मी नक्की सांगेन की तुम्ही केव्हा पण कुठल्याही डॉक्टरांना काही सांगाल किंवा होमिओपॅथी डॉक्टरकडे स्पेशली करून केस टेकिंग द्या किंवा फॅमिली हिस्ट्री नक्की द्या. अशा खूप टिप्स ट्रिक्स आणि खूप अशा माहितीसाठी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची काही फॅमिली हिस्ट्री असेल ती नक्की तुमच्या डॉक्टरांना सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.